आपण चित्ररूपाने गुणाकार कसा करायचा, वस्तुरूपातून गुणाकार कसा करायचा आणि शाब्दिक उदाहरण कसं सोडवायचं ते पाहिलं. आता मी तुम्हाला पाढा कसा तयार करायचा ना ते शिकवणार आहे. हे तुला घे. आता तुम्ही निरीक्षण करा बरं. सुरुवातीला इथे पहिल्या चौकणामध्ये काय लिहिलं आहे, पट. नंतर बेरजेच्या रूपामध्ये गुणाकाराच्या रूपात आणि एकूण. हा मग कोणता अंक घेतलेला आहे इथे, तीन. मग पट किती सांगितलाय, एक पट. बरोबर. मग तीनाची एक पट म्हणजे तीन गुणिले एक बरोबर किती आले, तीन. नंतर काय आहे, पटाच्या चौकटीमध्ये किती लिहिली आहे, दोन. म्हणजे तीनाची दोन वेळा केलेली बेरीज म्हणून तीन अधिक तीन आणि तीन गुणिले दोन म्हणजेच तीनाची दुप्पट किती झाली, सहा. त्याचप्रमाणे तीनाचा तीन वेळा केलेला गुणाकार म्हणजेच नऊ. मग अगोदर तुम्हाला बेरजेच्या रूपामध्ये दाखवायचं आहे, त्यानंतर गुणाकाराच्या रूपामध्ये आणि त्यानंतर एकूण. मग आता इथे रिकामी जागा दिसते की नाही त्यामध्ये तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत. चला इरावती सोडव अगोदर. इथे किती आहेत, चार पट. मग तिनाचा चार वेळे काय केली, तिनाची आपण चार वेळा बेरीज केली. मग इथे काय लिहिणार तू मोठ्याने सांग, तीन हा गुणिले चार बरोबर किती आले, बारा. पुढे तू कर तिनाची पाच पट म्हणजे तिनाचा पाच वेळा केलेला गुणाकार. मग इथे किती येणार, पंधरा बरोबर. किती आले, पंधरा. आता इरावती इथे तुला काय करावं लागेल, ग गुणाकारच्या स्वरूपात लिहावं लागेल, उत्तर डायरेक्ट लिहावं लागेल की बेरजेच्या रूपात लिहायचंय, बेरीज. हा मग तू तीन किती वेळा घेणार आहेस, सहा. कर तीन हा अधिक तीन हा अधिक तीन बरोबर अधिक तीन बरोबर अधिक तीन हा अधिक तीन अगदी बरोबर. पुढे तू मल्हार बेरजेच्या रूपा बेरजेच्या रूपामध्ये दिलेलं आहे बरोबर, तिनाचा आपण सात वेळा बेरीज केलेली आहे तिनाची. मग आता तुला काय करायचंय, कोणत्या रूपात लिहायचंय, गुणाकार रूपात. मग कसं लिहिणार सांग मोठ्याने, तीन गुणिले सात बरोबर एकवीस. बेरीज करून काढलं तरी सुद्धा चालेल. आता इरावती हे बघ किती आहेत, खाली आठ, आठ पट घे. बेरजेच्या रूपामध्ये लिही, किती वेळा घेणार ती, आठ. तीन अधिक 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 तीन, तीन गुणिले आठ बरोबर चोवीस. चोवीस बरोबर. मग आता बघा सोडवते, सोडवते किती येणार बरोबर. मग तुम्ही आता इथे निरीक्षण केलं तर काय होईल रे बघा, हा तिनाचा काय तयार होणार, तीन एके तीन, तीन दुणे सहा, तीन त्रिक नऊ, तीन चोक बारा, तीना पाची पंधरा, तीन सक अठरा, तीना साते एकवीस, तीना आठे चोवीस. मग खाली किती लिहावे लागतील, तीन गुणिले नव्वे. लिहा तीन नव्वे सत्तावीस आणि आता डायरेक्ट उत्तर लिहिलं तरी चालेल. आणि तीन दहा तीस, तीस बरोबर. मग आपला काय तयार झाला, पाढा. मग पाढे तयार करताना आपण बेरजेच्या रूपामध्ये गुणाकाराच्या रूपामध्ये देखील पाढे तयार करू शकतो. एका संख्येची पुन्हा पुन्हा केलेली बेरीज म्हणजेच आपला गुणाकार. आणि मग असाच गुणाकार केला की आपला काय तयार होतो, पाढा. पाढा तयार होतो. झाला का तुमचा पाढा तयार, अच्छा. मग आता जे सर्व पाढे तयार झालेत ना, बे ते दहा, अकरा ते वीस किंवा एकवीस ते तीस, हे पाढे देखील या अशाच पद्धतीने तयार झाले. आणि अजून एक गंमत पाढ्यांची म्हणजे आपण कोणतेही दोन पाढे एकत्र केले तर आपल्याला एक नवीन पाढा मिळतो. उदाहरणार्थ तीन आणि दोनचा पाढा आपण एकत्र केला, तीन अधिक दोन किती होतात, पाच. मग आपल्याला कोणता नवीन पाढा मिळणार, पाचचा. तीन अधिक दोन बरोबर किती आले, पाच. मग चार अधिक सहा बरोबर दहा. म्हणजे कोणत्याही दोन पाढ्यांची बेरीज केली तर आपल्याला जे बेरीज मिळते ती म्हणजेच आपला एक नवीन पाढा असतो. समजलं सर्वांना, ओके छान.